मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यात तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओला अजूनही लाईक नसेल एक लाईक नक्की करा कारण पुढे व्हिडिओ बघण्याची नंतर तुम्ही लाईक करणे विसरून जाणार आहात चोवीस तासाच्या आत मित्रांनो आपल्याला सात हजार लाईक्स या व्हिडिओवरती कंप्लीट असायला हवे तर सगळ्यांनी पटकन व्हिडिओला लाईक करा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या नाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या दिलाचा भाऊ शेअर केल जो हे सॉंग जे आत्ता ट्रेंडिंगला सुरू आहे इंस्टाग्रामवरती तर त्या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला तर आजचा व्हिडिओ खूपच खास झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो आताच एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारे मराठीमधील इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहे ते दररोज घेऊन येत असतो आणि मित्रांनो आपले आजचे सर्व जे मटेरियल आहे त्या पण आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही क्रोमवरती जाऊन एस पी क्रिएशन डॉट कॉम हे ऑफिशियल वेबसाईट सर्च करून तिथून सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरून देखील सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता पण मित्रांनो त्या मटेरियल एक छोटासा पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि मित्रांनो तुम्हाला अलाइड मोशन कायन मास्टर यांसारखे विदाउट वॉटरमार्क मार्क ॲप अगदी फ्रीमध्ये हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलचं नाव एस पी क्रिएशन वायटी हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर मित्रांनो चला जराही नवी घालू आपण आपल्या या चिडिओला सुरुवात करूयात ओके okay, तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे सिम्पली तुम्हाला प्रिसेट लिंक इम्पोर्ट करून घ्यायची प्रिसेट लिंक इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ती काही अशा प्रकारे दिसणार आहे ओके सिंपली या ठिकाणी प्लसवरती टच करून इमेज ऑन व्हिडिओवरती जायचं इमेज ऑन व्हिडिओवरती केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला दोन इमेजेस ॲड करायचे आहेत ओके त्यातील एक इमेज आहे हर्षद नायबचा जो तुम्हाला सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे तो दोन नंबरच्या बीटपर्यंत आपण करून याचा एक्स्ट्रा पार्ट असा वाढवून घ्यायचा ओके बघू शकता त्यानंतर परत आपण प्लसवरती टच करायचं आहे आणि सेम त्याच स्टाईलमध्ये आपण इंदुरीकर महाराजांचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे इथून आपण हा फिल स्क्रीन करायचा आहे आणि तीन लाईन सोडून या बीट जो यायचा हो आहे अकरा पॉईंट अठरापर्यंत आणि इथून याचा एक्स्ट्रा पार्ट असा वाढवून घ्यायचा ओके बघू शकता एक्स्ट्रा पार्ट वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचं सिम्पली इमेजवरती टच करायचा आहे हा जो दोन नंबरचा ऑप्शन आहे यावरती टच करून वाढवून घ्यायचं ओके आणि त्यानंतर इथून पुढं प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज आपण दरवेळी ॲड करतो त्या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे सिम्पली एक इमेज तुम्हाला मी ॲड करून दाखवतो तर बघू शकता या टाईपमध्ये इथून तुम्ही असा फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे नेक्स्ट बेटवरती जायचं आहे एक्स्ट्रा पार्टी याचा कट करायचा ओके तर या टाईपमध्ये जे इमेज आहे ते सगळे तुम्ही ॲड करून घ्या मी ऑलरेडी जे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत ओके तर त्या प्रीसेटमध्ये आपण आलेलो आता प्रिसेटमध्ये आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काहीशी प्रिसेट जी आहे ती दिसणार आहे तुम्ही आता सुरुवातीला काय करायचं आहे हर्षद नायबाईच्या इमेजवरती टच करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे इथून याची ऑपॅसिटी जी आहे ते आपण बरोबर पन्नास करायचं ओके आणि सेम तीच महाराजांच्या इमेजची देखील आपण पन इथून पन्नासच करून घ्यायचे ओके तर इथे इंदुरीकर महाराजांच्या देखील पन्नास केलेलं आहे बघू शकता या टाईपमध्ये इमेज थोडे म्हणजे ऑपॅसिटी कमी असल्यामुळे थोडे लो क्वालिटीमध्ये दिसतील ओके सिंपली आता काही करायचं आहे प्लसवरती टच करायचं आहे जसे तुम्हाला डायलॉग आहेत त्या टाईपमध्ये तुम्ही ॲड करून घ्यायचं ओके तर सुरुवातीचा डायलॉग जो आहे तो आपला आपण ॲड करून घ्यायचा आहे तर हा जो आहे तो पहिला डायलॉग आहे तर हा ॲड करून या टाईपमध्ये इथं असा खाली खेचून घ्यायचा आहे ओके नेक्स्ट बीटवरती जायचा आहे हा वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर परत प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओ आणि नंतर नेक्स्ट डायलॉग घ्यायचा आहे नेक्स्ट डायलॉग बरोबर त्यावरती व्यवस्थित अटॅच करायचं आहे ओके त्यानंतर इथं आपण एक्स्ट्रा पार्टी याचा वाढवून घ्यायचा आहे तर असे पाचही पेंज मी ॲड करून घेतो त्यानंतर मित्रांनो आपण एक नंबरच्या इमेजवरती येऊन जाऊ ओके त्यानंतर प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मी एक शाडूचा इफेक्ट दिलेला आहे ओके तर हा शाडूचा इफेक्ट जो आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तो के तो लास्ट तर अशा इफेक्ट ॲड केल्यानंतर पूर्णपणे लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत आपण एक नंबरच्या इमेजवरती यायचं आहे परत प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओ आणि हा क्रश पीएनजी जो आहे तो थोडासा लहान करून घ्यायचा आपण आणि या टाईपमध्ये इथं असा सेट करायचा ओके त्यानंतर पूर्णपणे लास्टपर्यंत हा क्रश पीएनजी जो आहे तो आपण करून घ्यायचा बघू शकता या टाईपमध्ये दिसेल आपला हा पी एन जी त्यानंतर मित्रांनो पूर्णपणे स्टार्ट लिहायचा आहे स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी पहिला जो इमेज आपला आहे त्या इमेजवरती आपण येऊन जायचं आहे त्यानंतर इथे आपल्या प्रिसेटमध्ये यायचं आहे एक नंबरची प्रिसेट आपण इथून सिम्पली कॉपी करायची ओके आता एक नंबरची प्रिसेट कॉपी केल्यानंतर यायचं आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपल्या एक नंबरच्या इमेजवरती आपण जायचं आहे एक नंबरच्या इमेजवरती गेल्यानंतर सिंपली हाय इफेक्ट आपण पेस्ट करायचा एक इमेज सोडायचं आहे नंतर तिसऱ्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके नंतर एक इमेज सोडून पाचव्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचं असं तुम्ही विषम संख्येमध्ये हा इफेक्ट जे आहे ते पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा इफेक्ट इथून आपण कॉपी करून घ्यायचा दुसरा इफेक्ट कॉपी केल्यानंतर यायचं आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर सिंपली या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे इमेजेस आता राहिलेले या सगळे इमेजेस आहेत दोन चार सहा या टाईपमध्ये त्या सगळ्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करून जायचं ओके इथून पुढचं म्हणजे हे एडिटिंग जे आहे ते एकदम नॉर्मल लेवलचं आहे ओके सिंपली इफेक्ट पेस्ट करायचं आता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्टार्ट यायचं आहे बॅक घ्यायचं थोडं इथं तुम्हाला तीन नंबर एक प्रिसेट दिलेलं आहे तिथून तुम्ही कॉपी करून घ्यायचे प्रिसेट प्रिसेट कॉपी केल्यानंतर यायचं व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता हे तुम्हाला पाच जे पी एन जी दिसत आहेत त्याला सिम्पली हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं आहे पाचही इफेक्ट जे आहेत ते आपण या टाईपमध्ये पेस्ट करून घ्यायचे आहेत ओके मटेरियल पासवर्ड आहे मित्रांनो झिरो पाच एकवीस त्यानंतर मित्रांनो हे जे पी एन जी आहेत ह्या पी एन जीला आपण हा इफेक्ट सगळे गे पेस्ट केलेले आहेत पण मित्रांनो या तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम दिसतो हो ते बघा वरून तुमची ज्यावेळी लेअर येते तेव्हा इथं इथं बघू शकता तुम्ही एक आपल्याला थोडं म्हणजे बॉर्डर टाईप दिसते ओके तर त्यासाठी तुम्हाला एक एक सेटिंग छोटीशी करावी लागेल सिम्पली इफेक्टमध्ये यायचं आहे कर्ल जे इफेक्ट आहे आपल्याला लास्टाचा तो लॉंग प्रेस करून धरायचा आहे आणि तो रेजच्या वरती घ्यायचा आहे ओके म्हणजे रेजच्या मागच्या बाजूला तो जाईल ओके तर बघू शकता एक कर्लचं जे आहे ते दोन नंबरला आपण करून घ्यायचं प्रत्येक ठिकाणी फक्त लॉंग प्रेस करायचं आहे आणि वरती सरकवून घ्यायचं ओके तर हे पाचही इमेजला आपण जे आहे ते अप्लाय सेमच करायचं आहे ओके तर मी करून घेतो पटकन त्यानंतर यावरती आपले इन्स्टा यूट्यूबचे दोन्ही सिंबॉल जे आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत तर मी या ठिकाणी सिम्पली आपले इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे सिम्बॉल आहेत ते आपण या ठिकाणी ॲड करून घेऊया तर बघू शकता या टाईपमध्ये इथं यू यूट्यूबचा जो सिम्बॉल आहे आपला तो आपण सुरुवातीला ॲड करून घेऊया थोडासा या ठिकाणी लहान करतो तर या टाईपमध्ये जे आहे ते आपण हा आपला युट्यूबचा सिम्बॉलवरती घेतलेला आहे ओके आणि सेम याच प्रोसेसमध्ये आपण इंस्टाग्रामचा देखील करून घेऊ ॲड ओके okay, दोन्ही सिम्बॉल आपण लास्टपर्यंत करून घ्यायचे दोन्ही ओके okay. आता हा जो इंस्टाचा आहे याला आपण ऑपॅसिटीमध्ये जाऊन इथून कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले करू ओके आणि त्याच टाईपमध्ये आपण स्टार्ट लिहायचं प्लस प्लसवरती टच करून आपलं जे बॉर्डर आहे तर ती बॉर्डर आपण सिम्पली या ठिकाणी ॲड करून घ्यायचे तरी बॉर्डर ॲड केलेलं इथूनही आपण फील स्क्रीन करून घेऊ लास्टपर्यंत यायचं आहे लास्टपर्यंत ही बॉर्डर करून घ्यायची स्टेटस मित्रांनो थोडा मी मोठा केलेला बत्तीस सेकंदाचा पण तुम्ही तो तीस सेकंदाचा ठेवू शकता ओके परेंग तर या टाईममध्ये बघू शकता व्हिडिओ कंप्लीट जो आहे तो रेडी झालेला आहे त्यानंतर एक तर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे विडो रिझोल्युशन जे आहे तिथून तुम्ही एक हजार ऐंशी किंवा सातशे वीस ठेवू शकता एक हजार साय सात ऐंशी जर होत नसेल एक्सपोर्ट तर सातशे वीस ठेवा काही प्रॉब्लेम नाही आहेत त्यानंतर ना एक्सपोर्टवरती टच करून हा जो विडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल एक लाईक नक्की आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र